जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी नव्याने एक हजार दहा रुग्ण आढळून आले आहेत चोवीस तासात चौतीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सातशे बारा जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे शिराळा आणि तासगाव तालुक्यातील प्रत्येकी पाच तर वाळवा तालुक्यातील चार सांगली व मिरज शहर पलूस जत भंकाळ आणि मिरज ग्रामीणमधील प्रत्येकी तीन तर आठपाडी आणि कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात तीनशे बारा रुग्ण आढळून आलेत याशिवाय मिरज तालुक्यात सर्वाधिक एकशे पंचवीस रुग्ण आढळलेत तर त्या पाठोपाठ वाळवा तालुक्यात एकशे तीन नवे रुग्ण आढळलेत याशिवाय आठपाडी तालुक्यात सोळा रुग्ण कडेगाव तालुक्यात एकोणसत्तर रुग्ण खाणापूर तालुक्यात अडुसष्ट रुग्ण पलूस तालुक्यात एकोणसाठ रुग्ण तासगाव तालुक्यात त्र्याण्णव रुग्ण जत तालुक्यात पंचावन्न रुग्ण कवटेमकाळ तालुक्यात त्र्याहत्तर रुग्ण आणि शिराळा तालुक्यात सदतीस नवे रुग्ण आढळले दोन महिन्यांपासून रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे जिल्ह्यात चोवीस तासात चौतीस चो रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे कोरोनाच्या बळींची संख्या एक हजार अडतीस वर पोचली आहे आज जिल्ह्यात नव्याने एक हजार दहा रुग्ण आढळले आहेत याशिवाय सातशे बारा जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे शिराळा व तासगाव तालुक्यात प्रत्येकी पाच वाळवा तालुक्यात चार सांगली व मिरज शहर पलूस जत कवठे मंकाळ आणि मिरज ग्रामीणमधील प्रत्येकी तीन आणि आठपाडी व कडेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीवर जिल्ह्यातल्या विविध कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी सांगितले महापालिका क्षेत्रात सातत्याने कोरोनाच्या रुग्णांची शुक्रवारी ही संख्या वाढलेली दिसून आली आहे आज नव्याने तीनशे बारा जण पॉझिटिव्ह सांगली शहरातील दोनशे तेवीस तर मिरजेतील एकोणनव्वद जणांचा समावेश आहे सांगली आणि मिरज शहरात अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने भीतीचं वातावरण पसरलंय याशिवाय आज मिरज तालुक्यात सर्वाधिक एकशे पंचवीस रुग्ण आढळलेत तर त्या पाठोपाठ पार्थ वाळवा तालुक्यात एकशे तीन नवे रुग्ण आढळलेत याचबरोबर आठवाडी तालुक्यात सोळा रुग्ण कडेगाव तालुक्यात एकोणसत्तर रुग्ण खाणापूर तालुक्यात अडुसष्ट रुग्ण पलूस तालुक्यात एकोणसाठ रुग्ण तासगाव तालुक्यात त्र्याण्णव रुग्ण जत तालुक्यात पंचावन्न रुग्ण कवटेमहका तालुक्यात त्र्याहत्तर रुग्ण तर शिराळा तालुक्यात सदतीस नवे रुग्ण आढळलेत जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे सत्तावीस हजार सहाशे एक्क्याण्णव रुग्ण आढळलेत त्यापैकी एक हजार अडतीस व्यक्तींचा मृत्यू झालाय तर सोळा हजार नऊशे तीन जण कोरोनामुक्त झालेत सद्यस्थिती जिल्ह्यात नऊ हजार सातशे पन्नास कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी सहा हजार आठशे एकोणनव्वद जण होम आयसोलेशनमध्ये आहेत